नमस्कार. गोवा मिड्डेत अपेक्षा पेडणेकरांचं योकार खबरो विस्तारण. नागरी पुरवण खात्याच्या गुदावातल्यान चोऱ्या तांदूळ उखलपी टोळी धरली. मास्टरमाइंड फरार, मात 6 जणांक क्राईम ब्रांचीन उखल्ले. कुट्टी, बोरये आणि कुणय तिनूय सुवातीवेल्यान लाखांचो टनांनी गंव आणि तांदूळ जप्त केला. कड्डणाचे चोरयेक वापरिल्ले ट्रक आणि हेर गाडयोय ताब्यात. दोग मास्टरमाइंड फरार. नागरी पुरवण खात्यातली ही मोठी उघड लूट. 20 टन तांदूळ आणि गहू जे गरिबांच्या गरीब गोयकारांक पीडीएस सिस्टमान मिळून जाय आशिले, ते कोण तरी व्हरून कर्नाटकात विकताले. थोड्या कोणाक धरल्या, पूण किंग पीन जो ह्या रॅकेटाचो किंग पीन हा तो फरार हा, तो एब्सॉल्विंग हा. सो आता पळयात तुम्ही किती जाणार. कर्नाटकात आमचे उदक, म्हादयचे उदक व्हेले ते व्हेलेच. आता तांदूळ आणि गहू जे गोयकारांक मिळून जाय आशिले, गरिबातले गरीब गोयकारांक, ते व्हरून कर्नाटकाने विकून लागले. सिव्हिल सप्लाय यंत्रणा आणि त्याच्या गुदावातली कांडा परत एक्सपोज. हे फॉड राशनाचं गोयचो तांदूळ टनाचे टन ट्रकांनी कर्नाटकात. क्राईम ब्रांचीन रेड मारून काय जणांक उखल्ले. क्राईम ब्रांचीन कुर्टी, बोरये आणि कुणय गुदावांचे रेडी मारल्यो. नागरी पुरवण खात्याच्या गंव तांदळासयत चोरांक अटक केल्या. कुर्टी तांदळाचे 127 जाल्यार गंवाचे 170 साक जप्त. बोरये तांदळाचे 227 जाल्यार गंवाचे 43 साक जप्त केल्यात. कुणय तांदळाचे 330 जाल्यार गंवाचे 40 साक जप्त केल्यात. तिनूय केशींनी मिळून 5 जणांक अटक केल्यात, 2 जण फरार. मुख्यमंत्री म्हणटा हो प्रकार केन्ना सावन सुरू आशिल्लो ताची चौकशी जातली. सिव्हील सप्लायचो जो सगळो केस ऑलरेडी आमच्या काल क्राईम ब्रांचान केली, आज त्यांनी आपलो स्टॉक एक्शन घेता आसताना त्यांना सगळी शॉर्टकमिंग केली. केस रजिस्टर ऑलरेडी केला, त्याची इन्क्वायरी जातली मोठे जे किती झाला त्या विषयाचे. आता सगळं त्यांच्याकडे रिपोर्ट घेतल्या उपरांत कळटलो. एकदा रिपोर्ट घेतला लास्ट टाइम सिव्हील सप्लाय. नागरी पुरवण मंत्र्याक क्राईम ब्रांचच्या रेडी विषयी खंय कांयच खबर ना. आयज आयकून येता ती रेड जी जाली पळय क्राईम ब्रांचाची, तितूर तांदूळ खूब कर्नाटका वचून विकल्या, हे सेल केल्या उदावाचे आणि धरल्या तेंकां. त्या विशयी कितें तुमकां इन्फॉर्मेशन खबर ना? दुसऱ्या इन्स्पेक्टरान धाडला. कितें म्हणटा फुडें जरी आमचे सिव्हील सप्लाय इन्स्पेक्टरूय इन्स्पेक्शन करतात घडोवन हेजे फेरप्राय शॉपाचे, आणि आमचो आता आम्ही जे फ्लाईंग स्पॉट हे करतले तेय करतले त्यांच्या वांगडा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. सांगेकारांक आयआयटी नाका जाल्यार आपूण शिरोड्या वरूंक तयार आसा म्हण डब्ल्यूआरडी मंत्री सुभाष शिरोडकार सांग्यार जल ही जीवन हे कार्यावळीक गेल्ले कडेन उलयलो. आपणे आयआयटी वेल्यार शिरोडच्या 500 लोकांक तरी जॉब मेळटले. तशेंच दर वर्सा आमचे 5 भुरगे आयआयटीन जातले. शिरोड्या कोडार खंय ताचे कडेन आयआयटीक जागो आसा. आज म्हजे गांवांत 300 वयर इंजिनियर आसात. तातूंत ते 100 इंजिनियर्स आज म्हयन्याक 1 लाख पगार घेतात. वर्क फ्रॉम होम सगळे घरी येयले आसात आनी घरच्यान काम करतात. जवळ जवळ 100 सुमार इंजिनियर आसात. हांगसर कोण आयआयटी आयआयटी नाका म्हणटा, नाका म्हणटा हांव व्हरता, हांव फाल्यां व्हरपाक तयार आसा. आयआयटीचे नाका म्हणटा पयलीं, हांव फाल्यां व्हरपाक तयार आसा. ते हांव जाणा तातूंतल्यान जवळ जवळ 500 सुमार लोक कामाक लागतले, 1 जाले. आणि दर वर्सा म्हणजे 5 भुरगे आयआयटीन जावपाक शकतात. ताजी विचार हांव फाल्यां व्हरपाक तयार आसा. म्हणजे कोणा जर गांवांत जागो आसा जवळ जवळ 10-15 लाख उदक जमीन आसा. पळयात आमी आमी गोंयकारांनी विचार करपाक जाय, आमी खंयच्या पावला वचूंक जाय, आमी खंयच्या आपलो पावल मारपाक जाय, आमची प्रगती आमी कितली करून घेतली, हे आमी विचार करपाक जाय. आयच्या दिसाच्या निमित्तान सगळ्यांक समजावले, ते सगळे म्हज्या भावांक भयणांक सगळ्यांक मनापासून बस करून देवळ करून म्हणटा. गोयात विद्या समीक्षा केंद्राचो चॅट बॉट हो भुरगी शिक्षकां खातीर खासा पोर्टल लॉन्च झालो. गुजराता उपरांत ही सेवा सुरू करपी गोंय दुसरे राज्य. पोर्टला सकयल भुरग्यांक शिक्षकांक आधार कार्डा प्रमाण युनिक आयडी मेळटली. आता मेरेन 2,70,000 भुरगीं, 13,500 शिक्षक रजिस्टर जाल्यात. मुख्यमंत्री म्हणटा 1 रुपया खर्च करूंक ना, सगळे CSR वांगड्याकडच्यान एडजस्ट.
270,000 स्टुडंटसाक आम्ही विद्या समीक्षा केंद्राच्या या ऑनबोर्ड हाडटा. भितर 1484 स्कूल फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड टू द 10th स्टँडर्ड ह्या सगळ्या हातूंतल्यान आता डायरेक्टरान सांगलेल्या प्रमाणे 6 प्रॉमिसीस टू द चिल्ड्रन ब्रिजिंग द लर्निंग गॅप्स पहिलो, त्याच्या उपरांत एनी वे एनी टायम लर्निंग, सेकंड एनहान्समेंट ऑफ द मॅथमॅटिक्स स्किल आणि नॉलेज, थर्ड स्ट्रेंथनिंग ऑफ द लँग्वेज स्किल्स, इट इज अ फोर्थ इम्प्रूवमेंट ऑफ द ओरल रिडींग अँड फ्लुएन्सी स्पीकिंग इंग्लिश अँड मराठी हितूंतली फ्लुएन्सी वाढोवपा खातीर आणि इन्स्टंट डाऊट रेझोल्युशन अशी स प्रॉमिसीस स्टुडंट्सां खातीर आम्ही दिल्ली. ट्रॅकिंग ऑफ द स्टुडंट्स, ट्रॅकिंग ऑफ द स्कूल, ट्रॅकिंग ऑफ द टीचर्स, ज्या स्कुलात किदें शिकयता, केन्ना शिकयता, कशें शिकयता, भुरग्यांक किदें कळां किदें कळूंक ना हाजो ट्रॅक रिकॉर्ड हो आमच्या हेड ऑफिसांतल्यान आमी पुराय मॉनिटर करते म्हणून सांगलेले. त्या खातीर गोंयांतल्या खंयच्याय स्कुलान फर्स्ट स्टँडर्ड टू द 10th स्टँडर्ड जे गव्हर्मेंट आसतले किंवा एडेड आसतले हाजो सगळ्याचो ट्रॅक रिकॉर्ड आमच्या कडेन दवरपा खातीर आमी म्हणटले विद्या समिक्षा केंद्र हे आमी आमच्या गोंयांत सुरवात करता. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांचे विजन आशिल्ले की सगळ्या राज्यांनी विद्या समिक्षा केंद्र सुरू जावपाक जाय. फर्स्ट विद्या समिक्षा केंद्र गुजरात ह्या राज्यात सुरवात झाले आणि दुसरे विद्या समिक्षा केंद्र आम्ही गोयात आणि तेय बी गव्हर्नमेंटच्या ट्रेजरीचे एकूण पैशाचं बर्डन न घालता आम्ही सुरुवात करता. त्या खातीर कॉन्वी जुनियस आणि आमचे सगळे CSR पार्टनर यांचे खूप खूप अभिनंदन करता. ही आत्ताची सुरुवात असा म्हाका दिसता इन फ्युचर आम्ही अशा पद्धतीत प्रत्येक भुरग्यांचा ट्रॅक रिकॉर्ड जो जाय आमच्याकडे आम्ही दौरपाक शकतले. गोंय मुक्ती उपरांत सरकारी कामकाज कार्यावळींतल्यान पुर्तुगीज भाशा ना जाली. गोंयांत आनी देशांत भाशेची विविधता खूब मोलाची. ती काबार करपाची मानसिकता बरी न्ही म्हण ज्ञानपीठ लेखक दामोदर मावजो उलयलो. कांपालार हेरिटेज फेस्टाच्या उक्तावणाच्या कार्यावळींत भाई मावज्यान मन उक्तें केलें. भाशेंतली विविधताय ना करपाचे सरकारी धोरणाचेर टिका. दीस बायलिंगुअलिझम वॉज नेसेसिटेटेड बाय geopolitical needs, barter trade, marital relations or religious discourses. However, of late the trend is changing. Most Indians, not sparing Goans, are bilingual, but their bilingualism is extra Indian, which means the people speak English beside their own mother tongue. Because of this colonial imposition over a long period, the then our master's language has become the second language of expression, rather communication. Of course, there is nothing wrong in it. Rather, it is an added feather in our cap. It has enriched our linguistic culture. Yet, I feel sorry to state that 61 years back when Goa was liberated in 1961, the then prevailing dominant language, Portuguese, the language of the administration, was simply renounced overnight. That is the saddest page of Goa's linguistic history, in my opinion. By adopting Hindi or English, we are inviting monolingualism or unilingualism. This is certainly not in the interest of our cultural fitness. If allowed to continue, our struggle for identity will be rendered meaningless. ह्यो एक बारीकसो ब्रेक पळयत रावात स्टुडंट. जनजाती समुदायाची अस्मिता सांभाळूंक मोदी सरकार यत्न करता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सादोलांत बिरसा मुंडाचे जयंतीक जनजाती गौरव सुवाळ्यात उलयली. बिरसा मुंडा राना वासियांक जमनीचे हक्क मेळचे म्हण वावुरलो. गोंय सरकारूय ह्या प्रश्नाचेर संवेदनशील. डॉक्युमेंट आशिल्ल्यांक हो टर्म सोंपचे आदी हक्क मेळटलो म्हण मुख्यमंत्री उलयला. झारखंडाचो सुटके जुजारी जनजाती समुदाय आदिवासी खातीर हुतात्म्य पत्करपी बिरसा मुंडाची जयंती देशभर 15 नोव्हेंबराक दबाज्यान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मून बिरसा मुंडाचो झारखंडातलो गांव उली हातूंत बिरसाचे समाधीचे दर्शन घेतले. ते उपरांत ताचे वंशज फॅमिलीची वासपूस केली. सादोलात जनजाती गौरव सुवाळो जालो. समग्र राष्ट्रीय विकास और जनजातीय समुदाय का विकास एक दूसरे से जुड़े हुए हैं, इसलिए ऐसे अनेक प्रयास किए जा रहे हैं जिनसे जनजातीय समुदाय की अस्मिता बनी रहे.
बिरसा मुंडा रानावासियांक जमनीचे हक्क मेळपा खातीर लढलो. गोंय सरकारूय ह्या विशयाचेर खंय संवेदनशील? मुख्यमंत्री मडगांवां कार्यावळींत उलयलो. जल जमीन ह्या दोन विशयाचेर ते खूब सेन्सिटीव आशिल्ले. आमचेय सरकार तितकेच सेन्सिटीव आसा. येता ते ह्या टेन्युअराच्या पयलीं सोंपच्या पयलीं सगळ्यांच्यो क्लेम्स ज्यांचे ज्यांचे पेपर सारखे आसात त्या सगळ्या जाणांक तांचे जमनीचे रायट्स हे दिले वयतले. ती हक्काची जमीन आसा. मुख्यमंत्री एकच सांगपाक सोदता, बिरसा मुंडा हो आमच्या सबंद लोकां समोर जनते समोर तकलांय उत्सव जसो 2 ऑक्टोबर गांधी जयंती मनयता की तशा तरेची म्हाका दिसा 15 नोव्हेंबर म्हाका सुटी जाहीर करून जर केले जाता आनी तो जर सबंद लोकांच्या तकलां कडेन जर जायत न्ही जाल्यार म्हाका दिसा एक खूब बरें एक बरो मेसेज समाज जावंक शकता. मग त्या दृश्टीन तुम्ही जर पावलो गरजे अशें म्हाका दिसता. बीजेपीन पणजे बिरसा मुंडा जयंती मनयली. 5 दीस खंय गोंयभर कार्यावळी. गोंयभर आमचे एसटी बांधव जे आसात निवडून आयले, मागीर ते आमदार मंत्री आसात, आमदार आसताले, जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत सदस्य आसत किंवा म्युन्सिपाल्टीचे काउन्सिलर, ह्या सगळ्यांचे एकत्रीकरण आम्ही सांग्यार हांगासर करप अशें ठरयले आसा. इंटलेक्चुअल मीट जी आसा ती मिटूय आम्ही फोंड्या हांगासर करप अशें ठरयल्या. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मडकय नवदुर्गा संस्थानाचे जात्रेक येवपी देणग्यांच्यो पावत्यो काढूंक रेकॉर्ड दवरूंक सरकारी अधिकारी नेमात म्हूण हायकोर्टाची जिल्लो मॅजिस्ट्रेटाक अर्ज. जात्रे वेळार वाद जावंक नाका म्हूण कायदो सुवेवस्था सांबाळची म्हणूनय पुलीस आनी जिल्लो मॅजिस्ट्रेटाक सांगला. थळावे आनी महाजनांचो वाद आशिल्ल्यान जात्रेक येवपी देणग्यो सरकारान पळोवच्यो म्हूण महाजन कोर्टात गेल्ले. हायकोर्ट टुडे हॅज पास्ड एन ऑर्डर saying that the district magistrate shall appoint a receiver for the purpose of keeping records and accounts of the receipts movable as well as immovable till the jatra is conducted, that is up to 18th, and that is the order that has been passed. The district magistrate now will appoint a receiver for the purpose of receiving the donations, etc., and that is the order that is passed. Further, the High Court has said that this proceedings or jatra festival will be conducted in a peaceful manner and nobody will interfere with this peaceful festivities. This is one order that has been passed by the High Court, and we told the High Court that we have already appointed magistrate who is supposed to be there continuously for 24 hours. There are police who are there at site, and if required we will have more police force at the site, and we will not allow any law and order situation at the site. सगळ्या देशांत एक तिरंगो, एक राष्ट्रगीत आसा. खंयच जंगल कायदो चलना. ताकाच लागून गोंय सारखोच देशभरांत युनिफॉर्म सिव्हील कोड हाडप बीजेपी सरकाराच्या अजेंड्याचेर आसा. गोंय भोंवडेर आयिल्ले कडेन केंद्रीय कायदो राज्य मंत्री SP सिंग बघेल उलयलो. गोंयाक स्वतंत्र हायकोर्ट हाडपा विशीं केंद्रा कडेन योग्य प्रक्रियेन प्रस्ताव आयल्यार खंय विचार जातलो. भारतीय जनता पार्टी के एजेंडे में जैसे काशी मथुरा था, अयोध्या था, धारा 370 था, 370 था, ऐसी कॉमन सिविल कोड बीजेपी की एजेंडे में, और निश्चित तौर पर पूरे देश में एक दिन कॉमन सिविल कोड होगा और होना भी चाहिए. ये एक देश है, एक राष्ट्रीय ध्वज है, एक राष्ट्रीय गीत है, एक राष्ट्रीय गान है हमारा, और एक कानून भी होना चाहिए. कबीलों का देश नहीं है, अब कबीले की संस्कृति नहीं चलना चाहिए, बल्कि दोन धर्माच्या मनशांमध्ये प्रेम जुळप चुकीचे न्ही. मात काय लोक लव जिहादाची स्ट्रॅटेजी वापरून एखाद्या धर्माक टार्गेट करता असत जाल्यार ताका उपाय करचो पडटलो. लव जिहाद कोई एक जुमला नहीं है, बल्कि एक स्ट्रॅटेजी बना के, रणनीति बना करके एक धर्म विशेष के लोग धर्म विशेष की लड़कियों को प्रभावित करते हैं, बाद में शादी करते हैं. तो अगर किसी को किसी से प्यार हो जाए तो कोई बात नहीं है, इसमें जात धर्म क्षेत्र कहीं आड़े नहीं आता है, लेकिन एक रणनीति बना के करते हैं तो ये गलत है, इसके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए. प्रुडंट खातिर मुकेश कुमार. शिपणावळ सुविधा योग्य पद्धतीन शेतकारा मेरेन पावल्यार नवे पीक घेवंक तांकां उर्बा मेळटली. सांगेचो आमदार मंत्री सुभाष फळदेसाय उलयला. WRD वतीन साळावली धरणाचे उदक कालव्यातल्यान शेतकारांक सोडपाची कार्यावळ जाली. ह्या धरणातल्यान केप्या मेरेन उदक पावंक जाय अशी व्यवस्था केल्या म्हण WRD मंत्री सुभाष शिरोडकर उलयलो. जर इरिगेशन फॅसिलिटीज बरे झाले जर जाय जाल्यार आमचे शेतकरी उत्साहित जातले, नवे पीक घेवपा खातीर ते मुखार येतले. आमच्या ह्या गांवां गांवांत
जो एक्सटेंडेड पाइपलाइन्स असतात एक्सटेंशन सर्व्हिसेस असतील दॅट वी आर गोइंग टू मॉनिटर अँड एफिशियंटली इम्प्लिमेंट ऑल दोज फॅसिलिटीज विच आर रिक्वायर्ड टू कॅरी आउट इरिगेशन. हे डॅमातल्यान सामके केप्या पावापर्यंत अशी उदकाची सोय केली असा आणि ते उदक आज सोडिल्ले असा. आज सुरुवातीकच आम्ही एक क्युबिक्स उदक सोडिल्ले असा आणि हळूहळू करून ते उदक वाढयतले. पण त्याबरोबरच आमकां म्हणजे शेतकरी भावांक एक आव्हान असा, जे उदक कॅनलातल्यान येतले ताचे दर आठवड्याक आम्ही रिपोर्ट घेतले आणि त्यानुसार उदक वेस्ट जावपाक जायना. कारण हे उदक जे असा ते दोन गोष्टी वापरतात, तीन गोष्टी खातीर वापरतात. एक वापरतात ते पिवपा खातीर वापरतात, दुसरे वापरतात ते शेती खातीर वापरतात आणि तिसरे वापरतात ते इंडस्ट्री खातीर वापरतात. अशा तीन ठिकाणी ह्या उदकाचा उपयोग जाता आणि त्यामुळे उदक जे असा ते काळजीपूर्वक आम्ही वापरपाक जाय. मोपा विमानतळाचेर कितले जॉब तयार झाल्यात आणि कसले आणि कितले जॉब पेडणेकारांक दिल्यात ते स्पष्ट करचे म्हण काँग्रेस मागता. सरकारान हाचेर व्हाईट पेपर काढचो म्हण काँग्रेसीच्या जितेंद्र गांवकाराची मागणी. खरोच पेडणेकरांचो हुस्को असा जाल्यार सरकारान थळाव्या टॅक्सीकरांची खंय मोपा विमानतळार आताच व्यवस्था करची. सो कितले जॉब क्रिएट झाले मोपा एअरपोर्टाचेर आणि कितले जॉब हे पेडण्याच्या भूमिपुत्रांक मेळ्ळे, ह्या पेडण्याच्या मतदारसंघातल्या जे शेतकरी असतात ज्यांच्यो जमनी गेल्या त्यांच्या भुरग्यांक गावले, हे पहिली तुम्ही व्हाईट पेपराचेर पब्लिश करा आणि ही पेडणेकरांची दिशाभूल करपाची गरज ना. दुसरी गजल म्हाका सांगूचे दिसता की जे लँड अफेक्टेड फार्मर असत त्यांचे कॉम्पेन्सेशन अजून मिळवूंक ना, त्यांचे किती हॅल्डअप करून दौरले. तिसरी गजल असा जे पेडण्याचे टॅक्सीवाले असत, तुमका जर खरोच पुळको येता पेडणेकरांचो जाल्यार ते टॅक्सीवाल्यांचे सुद्धा प्रोविजन तुम्ही करपाक जाय आताच. त्यांना सुद्धा योग्य ते स्थान थंयसर एअरपोर्टाचे दिवपाक जाय. णवी संसारीक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य प्रदर्शन कांपालार बांदोडकर ग्राउंडार 8-11 डिसेंबर मजगती जातली. 20-22 देशातल्या 4,500 प्रतिनिधींची नोंदणी झाल्या. 50,000 लोक प्रदर्शनाक भेट दितले. परिषदेच्या समारोपाक प्रधानमंत्री मोदी येऊंक शकता म्हणून मुख्यमंत्री सुवातेचे पळोवणे उपरांत मिडिया कडेन उलयलो. आयुर्वेदा विशीं जागृती वेलनेस ट्युरिझमाक खंय नेट मेळटलो. वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस 8, 9, 10, 11 अशा 3 दिसां खातीर प्रोग्राम जावपाचो आसा. सो दॅट पुराय देशातल्यान आणि जगावयल्यान वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस म्हणजे 2000 जवळपास 19 उपरांत फर्स्ट टाईम गोयात जाता, पहिलेच फावटी. ओके, त्या खातीर त्याची तयारी प्रिपेरेशन सुरवात झाला आणि त्याच्या खातीर ऑलमोस्ट 4,500 डेलिगेट्स रजिस्टर्ड झाला. ऑल ओवर द क्राऊड म्हणजे एक्सपेक्टेड क्राऊड ॲटलिस्ट 50,000 वयर क्राऊड व स्पेशली त्या एक्झिबिशनाकूच येऊन वतलो जी अपेक्षा असा. तरी त्याची पुराय तयारी 8-11 तारखेपर्यंत क्लोजिंग सेरेमनीक हॉनरेबल प्राईम मिनिस्टर येऊपचे चान्सीस असा. हॉनरेबल प्राईम मिनिस्टर जे क्लोजिंगाक येतले त्या खातीर त्याचे इनॉग्रेशन खंय जावचे, क्लोजिंग खंय जावचे, सेशन खंयसर, स्टॉल्स खंयसर, कला अकादमीचो पुराय एरिया, बांदोडकर मैदान आणि कांपाल मैदान अशा तिनूय जाग्यांचो वापर करून ह्या सगळ्याकडे वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेसच्या बाबतीत म्हणजे जवळपास 500 सुमार आयुर्वेदिक कंपनी स्टॉल्स, परत त्यांचे सेशन्स, लेक्चर्स, रिसर्च पेपर्स अशा पद्धतीत पुराय देशातले सगळे आयुर्वेदिक स्कॉलर्स, रिसर्चर्स ह्या कार्यक्रमात हजर असतले. वेगवेगळ्या जवळपास 20-22 कंट्रीतल्या डेलिगेट्स ह्या प्रोग्रामात येऊपचे. कितले इम्पॉर्टंट आहे गोव्या खातीर हे जे गोव्यात जाता ते. वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस इट इज अ बिग प्रोग्राम. आतापर्यंत वेगवेगळेकडे देशांनी विदेशांनी हा प्रोग्राम झाला असा आणि आम्ही गोव्यात होस्ट करता पहिले फावटी. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर अवर स्टेट, फॉर द वेलनेस टुरिझम, फॉर द आम्ही जो म्हणतो आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आणि आयुर्वेदाच्या बाबतीत अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात वाढपाक आणि इन फ्युचर वेलनेस टुरिझमाचा स्कोप गोव्यात वाढवपा खातीर वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस इम्पॉर्टंट. वर्क इज कंप्लीटेड. वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेसचं काम म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडले बाकीचे प्रोसेस सुरू असा, बट ग्राउंड लेवला वेले काम अजून जरी फाटी असले जाल्यार फुडल्या 10 दिसांच्या भितर ते एक्सपिरायट जातले आणि स्पीड अप जातले. ही आशिल्ली मिडडे अपडेट, परत रोखडेच मेळ्या. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर ॲप, फेसबूक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.